नमस्कार, वेज नॉनवेज तडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण 1 किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहोत। बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, अगदी लवकर होते। यातील भात अगदी मोकळा राहतो, तसेच चिकनचे पीसही खूप छान शिजतात। केसरचं दूध वापरल्यामुळे कुठलाही कलर वापरण्याची गरज नाही। याप्रमाणे बिर्याणी तुम्ही घरी बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। साहित्यामध्ये 1 किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। चिकनचे असे मीडियम साईजचे पीस करून घेतले आहे, म्हणजे हे लवकर शिजतात। 800 ग्रॅम बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही कुठलाही बिर्याणीचा तांदूळ वापरू शकता। यापेक्षा जास्त तांदूळ वापरायचा असेल तर 1 किलो चिकनला 1 किलो तांदूळ वापरावं। इथे मी 1/2 किलो कांद्याचे असे पातळ स्लाइस कापून घेतले आहे। कापलेले कांदे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करावी। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये कांदा सोडावा। कांद्याला थोडासा तांबूस रंग यायला लागला की गॅस कमी करावा। असा थोडा तांबूस रंग आल्यावरती कांदा काढून घेऊ। जास्त वेळ कांदा तेलात ठेवू नका। कांदा जास्त वेळ तळला की त्याची चव करपल्यासारखी लागते। उरलेला सर्व कांदा मी तळून घेते। आता एक मोठा जाड उडाचा कुकर घेतला आहे। लक्षात असू द्या, कुकरचा खालचा तळ जाड असावा, पातळ नसावा। यात सर्व चिकन घालू। चिकन मॅरिनेट करण्यासाठी 200 ग्रॅम दही यामध्ये घालू। 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 4 चमचे अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक लसणाची पेस्ट थोडी जास्त वापरायची, म्हणजे बिर्याणीला चव छान येते। 1/2 लिंबाचा रस घालू। 4 हिरव्या मिरच्या घालू। 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला, हा रेडीमेड बिर्याणी मसाला आहे। 3 दालचिनीचे तुकडे, 1/2 चमचा जिरे, 1/2 मुठ पुदिन्याची पाने, आवडीनुसार कापलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ घालू। कोथिंबीर कमी वाटते म्हणून अजून थोडी कोथिंबीर टाकली। 4 लवंगा। 1/2 वाटी दुधात 1/2 तासापूर्वी थोडे केशर भिजत घातले होते, यातील 3 चमचे दूध यात घालू। या तळलेल्या कांद्यापैकी 1/2 कांदा हाताने कुस्करून यामध्ये घालू। उरलेला कांदा लेयर्स बनवताना त्यामध्ये टाकणार आहोत। कांदा तळल्यानंतर जे तेल उरलं होतं त्यातील 1/2 वाटी तेल यामध्ये घालू। सर्व साहित्य एकजीव करून घेऊ। अशा छान छान रेसिपी पाहण्याकरता वेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। झाकण ठेवून 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। चिकन मॅरिनेशनला ठेवलेला 1/2 तास झाला आहे। आता हे तांदूळ आपण डबल पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। हे धुतलेलं पाणी काढून टाकू। आता यात स्वच्छ पाणी घालून 1/2 तास या तांदळाला भिजत ठेवू। एवढा वेळ नसेल तर कमीत कमी 20 मिनटं तांदूळ भिजत ठेवा। एका कढईमध्ये जेवढा भाताचं तांदूळ होतं त्याच्या डबल पाणी घातलं आहे। यात घालण्यासाठी 4 तमालपत्र घेतले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 4 मिऱ्या, 1 चक्रीफूल, 1/2 चमचा जिरे। हे सर्व साहित्य या पाण्यामध्ये घालू। थोडी कापलेली कोथिंबीर, 4 ते 5 पुदिन्याची पाने, 1/2 लिंबाचा रस घालू। मीठ घालताना नेहमीपेक्षा दुप्पट घालायचं, कारण भात गाळून घेतल्यानंतर मीठ पाण्यात निघून जातं। झाकण ठेवू म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल। गॅस मोठाच ठेवायचा आणि पाण्याला चांगली अशी उकळी आल्यावरती जे आपण तांदूळ भिजायला घातले होते ते नितळून यामध्ये घालू। तांदूळ टाकताना पाणी चांगलं उकळत असावं। मीडियम गॅसवरती तांदूळ 5 ते 6 मिनिट शिजवून घेतला आहे। भात 70 ते 80% शिजलेला आहे। यापेक्षा जास्त भात शिजवायचा नाही। लगेच एका भांड्यात काढून घेऊ। गॅस बंद केलाय। हा 1/2 भात आहे। मॅरिनेशन केलेलं चिकन एकदा हलवून घेऊ आणि यावरती या भाताचं एक लेयर टाकू। उरलेला तळलेला कांदा यावरती थोडा घालू। थोडी कापलेली कोथिंबीर घालू। 4 ते 5 कापलेली पुदिन्याची पाने, 2 चमचे केशरचं दूध घालू।
उरलेला सर्व भात बाउलमध्ये काढून घेऊ. 1 मिनिटभर हा भात जास्त शिजवला आहे म्हणून हा वरच्या साईडच्या लेअरला टाकू. आता उरलेलं सर्व केशरचं दूध यामध्ये घालू. या केशरच्या दुधाने भाताला नॅचरल कलर येतो. उरलेला तळलेला कांदा यावरती घालू. कापलेला पुदिना आणि कोथिंबीर घालू. कुकरचं झाकण लावू. परंतु इथे कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकर गॅसवरती ठेवू. सुरुवातीचे 5 मिनिट मोठ्या गॅसवरती ही बिर्याणी शिजून घेऊ. 5 मिनिटांनी गॅस कमी करू. 9 ते 10 मिनिट ही बिर्याणी अशी शिजून घेऊ. 10 मिनिट झालेले आहेत. कुकर गॅसवरून खाली घेते. गॅसवरती एक सपाट तवा ठेवू आणि यावरती हा कुकर ठेवू. तवा शक्यतो सपाट असावा म्हणजे त्याला खालून हीट चांगली लागते. गॅस मेडियम ठेवू आणि 25 ते 30 मिनिट ही बिर्याणी शिजून घेऊ. 29 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करू. 1-5 मिनिटांनी कुकरचं झाकण काढू. तुम्ही पाहू शकता किती छान बिर्याणी झालेली आहे. आता ही बिर्याणी शिजली का नाही आपण चेक करू. सुगंध खूप छान सुटला आहे. हा चिकनचा पीस आपण चेक करू. तुम्ही पाहू शकता किती छान चिकन शिजलेलं आहे. ही बिर्याणी बनवायला अगदी सोपी आहे. 1-2 वेळा प्रॅक्टिस केली की ही बिर्याणी अगदी उत्तम जमते. याप्रमाणे बिर्याणी तुम्ही नक्की बनवून पहा. तुमची बिर्याणी कशी झाली मला कमेंट करून कळवा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.